जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला एकोणावीस हजार सहाशे चौसष्टला या ठिकाणी तुम्हाला क्लोज दिसत असेल एकोणावीस हजार सहाशे त्र्याहत्तर पण फायनल जो क्लोज आलेला होता निफ्टीचा तो आलेला होता एकोणावीस हजार सहाशे चौसष्टला आणि आजचं पण आपण ट्रेडिंग सेशन जर बघितलं पूर्णपणे रेंज रेंजबाऊ ट्रेडिंग सेशन होतं आजचं ट्रेडिंग सेशन जे होतं पूर्णपणे रेंज बाउंड ट्रेडिंग सेशन होतं निफ्टी एका स्मॉल रेंजमध्ये ट्रेड करत होती निफ्टी स्मॉल रेंज मध्ये ट्रेड करत होती जवळजवळ पन्नास पॉईंटची रेंज होती फक्त फक्त पन्नास पॉईंटच्या मध्ये मार्केट ट्रेड करत होतं आजच्या दिवशी अॅनालिसिस करण्यासारखं एवढं काही खास नाहीये कारण की कालच्या ज्या लेवल असणार त्याच आपल्या लेवल असणार आहे त्यामुळे आपण डेली टाइम मध्ये पण निफ्टीला बघत नाहीये जर तुम्ही डेली टाईम मध्ये जाऊन बघितलं तर आज निफ्टीमध्ये एका स्पिनिंग टॉप कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं आहे ती पण काय असते एक न्यूट्रल कॅन्डल ती पण एक न्यूट्रल कॅन्डल असते आणि कालची जी कॅन्डल होती डोजी कॅन्डल ती पण एक न्यूट्रल कॅन्डल असते पण कालची जी कॅन्डल बनलेली होती डोजी कॅन्डल तिच्या आतमध्ये आजची कॅन्डल या ठिकाणी बनलेली आहे ठीक आहे म्हणजे मार्केटने काय केलंय लोअर लेवलला या ठिकाणी एक पॉज घेतलेला आहे मार्केटने या ठिकाणी ने काय घेतला पॉज घेतला थांबा घेतलेला आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर आजची जी रेंज होती ती स्मॉल रेंज होती मार्केट चाळीस ते पन्नास पॉईंटच्या रेंज मध्ये या ठिकाणी ट्रेड करत होतो वरची लेवल जर बघितली ले आपण एकोणावीस हजार सातशेची ती बनलेली होती एक रेजिस्टन्स आणि लोअर लेवल जर बघितली म्हणजे सपोर्ट जर बघितला आपण तर ती लेवल होती जवळजवळ एकोणावीस हजार सहाशे पन्नास ची या स्मॉल रेंज मध्ये मार्केट ट्रेड करत होतं वरती जायचं इथे रेजिस्टन्स घ्यायचं पुन्हा याचं खाली इथे सपोर्ट घ्यायचं पुन्हा ह्याच लेवलला जाऊन रेजिस्टन्स घ्यायचं एका स्मॉल रेंज मध्ये मार्केट ट्रेड करत होतं आता ही रेंज पण या ठिकाणी ब्रेक झालेली होती आता ब्रेक झाल्यानंतर आपण ताबडतोब एंट्री घ्यायची असते का मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो ताबडतोब कधी एंट्री घ्यायची नसते आपण येणारे ताबडतोब रेजिस्टन्स सपोर्ट कोणते असतात ते पण आपण बघायचे असतात प्राइजेक्शन आपण बघायचे असते नंतर ताबडतोब एंट्री घ्यायची असते ताबडतोब कधी एंट्री घ्यायची नसते आता आपल्यासाठी इलेव्हल सपोर्ट होती काल पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं इथे पण कालच्या दिवशी एक हॅमर कॅन्डल बनली आज पण तशीच कॅन्डल सपोर्टला या ठिकाणी बनलेली होती ठीक आहे आणि इथून एक रिव्हर्सल दिलेला होता मार्केटने पुन्हा पुन्हा मार्केट याच रेंजमध्ये गेलं आणि शेवटचा वेळ मार्केटने याच रेंजमध्ये मध्ये घालवलेला होता म्हणजे एकदम स्मॉल रेंज मध्ये स्मॉल ट्रेंज मध्ये मग अशा मार्केटमध्ये तुम्ही सांगा या ठिकाणी आपण ऑप्शन बाईंग करू शकतो का ऑप्शन बाईंग दे दे था था। तर अशा मार्केटमध्ये कोणत्याही ऑप्शन बाईंगच्या संधी नसतात जे ऑप्शन बाहेर आहे ज्यांचा मनावरती संयम नसतो मनावरती जे संयम ठेवू शकत नाही ते अशा मार्केटमध्ये लॉस करून घेत असतात जो ऑप्शन तुम्ही बाय केलेला असतो जसं जर तुम्ही साठ रुपयांचं प्रीमियम ठिकाणी बाय केलेलं असेल साठ रुपयांचं ठीक आहे जर मार्केट असं रेंज बाउंड होत असेल तर ते प्रीमियम तुमचं डिके होत असतं या प्रीमियम मधील टाइम व्हॅल्यू जी असते ती पूर्णपणे डिके होत असते आणि जेव्हा तुम्ही ऍट द मनीचा कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय करत असतात त्यामध्ये सर्वात जास्त टाइम व्हॅल्यू असते पूर्ण टाइम व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये आणि जर मार्केट साइडवेज झालं तर त्या ठिकाणी प्रीमियम फास्ट डिके होत असतं तुम्हाला ऑप्शन मध्ये लॉस होत असतो अशा ठिकाणी ऑप्शन सेलर जे असतात जे रायटिंग करत असतात ते या ठिकाणी प्रॉफिट बनवत असतात स्ट्रँगल सेल करून स्ट्रॅडल सेल करून त्या ठिकाणी प्रॉफिट बनवत असतात पण ऑप्शन बायरला लॉस होत असतो त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की अशा रेनबोड मार्केटमध्ये आपण कधी ऑप्शन ट्रेडिंग करायची नसते टाळायचं आहे ऑप्शन बाईंग आपण टाळायची असते ठीक आहे तरी मार्केट जे होतं पूर्णपणे हे साईडवेज होतं रेंट बाउंड होतं आजच्या दिवशी कोणताही ट्रेड आपला या मार्केटमध्ये बनत नव्हता तर उद्यासाठी मग कोणत्या ले लेवल आपल्यासाठी महत्वाचे असणार कॉल साईडला केव्हा गेलं पाहिजे आणि पुट साईडला सेम लेवल असणार आहे ज्या काल मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या आता ही लेवल एक रेजिस्टन्स असणार आहे जर मार्केटने फ्लॅट ओपन होऊन आणि मार्केटने इथे ओपन होऊन रेंटला ब्रेक केलं तर या ठिकाणी मग आपण कॉल साइडला जाऊ शकतो आपलं टार्गेट छोटं असणार आहे कारण की येणारा इमिजिएट हर्डल ताबडतोब जो रेजिस्टन्स असणार आपल्यासाठी एकोणावीस हजार सातशे तीसचा ही लेवल आपल्यासाठी ताबडतोब रेझिस्टन्स असणार आहे जर कोणी इथे ब्रेकआउटला एंट्री घेतली किंवा तुम्हाला वाटतं इथे ये पुलबॅक येऊन प्राईस वरती जाते तर तुमचं टार्गेट या ठिकाणी पाहिजे छोट्या टार्गेटसाठी तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतात म्हणजे इंडेक्समध्ये तुम्हाला फक्त तीस पॉईंट या ठिकाणी मिळू शकतात इंडेक्समध्ये तीस पॉईंट तर ऑप्शनमध्ये दहा बारा पॉईंटचं फक्त तुमचं टार्गेट असलं पाहिजे दहा ते बारा पॉईंटचं किंवा जेव्हा मार्केट एकोणवीस हजार सातशेला ब्रेक करेल तेव्हाच कारण की हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनलेला आहे इलेव्हल एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनलेला आहे ठीक आहे जर ही लेवल ब्रेक होत असेल तर या स्ट्राईक वरती थी असणारे जे कॉल रायटर असणार ते जर एक्झिट झाले त्यांनी आपल्या पोझिशन एक्झिट केलं तर एक शॉर्ट कॉलिंग मूव पण आपल्याला उद्याच्या दिवशी या ठिकाणी बघायला मिळू शकतो मार्केट वरती जाऊ शकतो नंतरचा येणार हडल एकोणवीस हजार सातशे तीस ही पण लेवल ब्रेक झाली तर नंतरचा हडल जो असणार तो एकोणावीस हजार आठशेचा हा नंतरचा रजिस्टन्स असणार निफ्टीसाठी लक्षात घ्यायचे तुम्ही ही लेवल असणार आहे आपल्यासाठी आणि मार्केट जर गॅप ओपन हो होत असेल तर मग आपण कसा ट्रेड केला पाहिजे जर मार्केट पुन्हा चाळीस पन्नास पहिने गॅप ओपन हो होत आहे समजा म्हणजे एकोणावीस हजार सातशेच्या वरतीच एकोणावीस हजार सातशे दहा किंवा सातशे वीसच्या दरम्यान या ठिकाणी ओपन होत असेल तर आपल्यासाठी ही लेवल रजिस्टन्स असणार आहे कोणती लेवल एकोणावीस हजार सातशे तीसची मग मार्केटला ह्या लेवलच्या वरती जाऊ द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतरच या ठिकाणी कॉल झालेला जायचे कारण की जर तुम्ही मार्केट ओपन झाल्या झाल्या पाच मिनिटांची कॅन्डल अशी मोठी बनते म्हणून तिच्यात जर गेले कॉल साईडला तर इथे प्राईजचं रिजेक्शन पण येऊ शकतं प्राइस या ठिकाणी खाली पण येऊ शकते ताबडतोब तुमचा स्टॉपलस पण या ठिकाणी हिट होऊ शकतो त्यामुळे एका रेजिस्टन्स लेवलला प्राईजला सस्टेन होणं खूप गरजेचं असतं जर प्राइस त्या ठिकाणी सस्टेन होत असेल तरच मग आपण कॉल साईडला त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा या ठिकाणी अशी पण पॉसिबिलिटी असू शकते की मार्केट जर गॅप ओपन झालं तर इथे वेळ घालू शकतं म्हणजे थोडं साईड बी जाऊ शकतं म्हणजे कोणती लेवल असणार ती एकोणवीस हजार साठशे सपोर्ट बनणार एकोणावीस हजार सातशे तीस ही रेजिस्टन्स बनणार ही रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्केट हेअरेंजच्या दरम्यान काय वेळ घालू शकतं मग वेळ घालून जर ब्रेकआउट देत असेल तर एक चांगला मूव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो एक शॉर्ट कवरिंग मूव जो म्हणतो आपण शॉर्ट कवरिंग मूव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो मग ह्याच लेवलच्या वरती आपला बनणार कॉल साईडला ट्रेड एकोणावीस हजार सातशे तीसच्या वरती आपण जाणार कॉल साईडला एक छोटासा लॉस लावून आपण कॉल साइडला या ठिकाणी जाऊ शकतो इथे बनणारा ट्रेड आपला चांगला असणार ठीक आहे कारण की मार्केटने दोन दिवस झाले दोन दिवस झाले या ठिकाणी काय घेतलेला पॉज जर मार्केट रेंजच्या बाहेर निघालं तर एक चांगली रिकव्हरी मार्केटमध्ये येऊ शकते आणि मार्केट वरती जाऊ शकतं कुठपर्यंत एकोणवीस हजार आठशे पर्यंत या लेवल आपल्याला मग मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात आणि आपण पुट साईडला किंवा जायचं पुट साईडला सेम लेवल असणार जी कालच्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलेली होती की मार्केट जर या लेवलला ब्रेक करत असेल ही लेवल एकोणावीस हजार सहाशे तीस ते पस्तीसच्या आसपास एकोणावीस हजार सहाशे तीस ही लेवल जर मार्केट ब्रेक करत असेल तरच आपण जाणार पुट साईडला तोपर्यंत जाणार नाही कारण की आजच्या दिवसासारखं जसं मार्केट इथं साईडवेज झालेलं होतं ब्रेकडाऊन दिला इथे खाली आलं इथे पुन्हा सपोर्ट घेतला तशीच ऍक्टिव्हिटी इथे आपण होऊ शकते जर मार्केट फ्लॅट ओपन झालं हळूहळू खाली येणार इथे सपोर्ट घेणार आणि इथून पुन्हा रिकव्हरी देऊ शकतो बॉटमला मग अशा ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला काही कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतोय जर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न व्यवस्थित समजतात तर तुम्ही बॉटमला पण कॉल साईडला जाऊ शकता जसं आजच्या दिवशी इथे जर तुम्ही एक छोटी सिरीज घेऊन जर कॉल साईडला गेले असते तर इथे छोट्या मुलं तुम्ही कॅच करू शकले असते पण हे केव्हा शक्य होत असतं जेव्हा तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न समजतात तेव्हाच जेव्हा तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स समजतात सपोर्ट सपोर्ट कोणत्या ठिकाणी घेते प्राईज रेजिस्टन्स कोणत्या ठिकाणी घेते हे तुम्हाला समजतं प्राईजेक्शन तुम्हाला समजते तेव्हा तुम्ही अशा समूहला कॅच करू शकता मागे पण बघा ह्याच लेवलला असे कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून तुम्ही ट्रेड घेऊ शकले असते चांगला ट्रेड ह्या जागेवरती बनत असतो मग इथे जर प्राईज ओपन होते तर मार्केट या ठिकाणी थोडं हळूहळू खाली येऊ शकतं आणि इथे सपोर्ट घेऊन पुन्हा रिकवरी पण देऊ शकतं त्यामुळे आपला जो ट्रेड बनणार कोट साईडला ह्याच लेवलच्या खाली बनणार मार्केट जेव्हा या सपोर्टला ब्रेक करेल याच्या खाली जाणार इथे काही प्रायजेक्शन बनणार तेव्हाच आपण कॉल साईडला जाणार इथे आपण ट्रॅप होणार नाही बहुतेक जण ट्रॅप का होत असतात ते अग्रेसिव्ह एंट्री घेत असतात म्हणजे एक कॅन्डल बघून एंट्री घेतात अशी एक मोठी कॅन्डल बनत असते रेड कलर ची कॅन्डल ब्रेकडाऊनची कॅन्डल आणि तिच्यामध्ये ते पुट ला जातात पण दुसरीच बनणारी कॅन्डल काय करते रिव्हर्सल देत असते किंवा एक बनणार अजून अशी कॅन्डल बनणार इथे पण तिसरी कॅन्डल अशी रिव्हर्सल देते ठीक आहे अशा लेवलला तुम्ही पुलबॅकमध्ये पुट साईडला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुलबॅकमध्ये एक पुलबॅक घेऊन जर प्राइस खाली जात असेल तर आपण पी साइडला या ठिकाणी गेलं पाहिजे पुट साइडला या ठिकाणी गेलं पाहिजे ठीक आहे कारण की ह्या लेवलवरती प्राईजची ऍक्टिव्हिटी काय होते तुम्ही बघताय मागील काही मागच्या ट्रेडिंग पासून तुम्ही बघताय या लेवलवरती प्राईजची काय ऍक्टिव्हिटी होते प्राईज इथे सपोर्ट घेते बरोबर इथे पण सपोर्ट घेतला आज इथे पण सपोर्ट घेतला तर उद्या पण बघा उद्या पण इथे जर सपोर्ट घेतला तर इथून पण वरती जाऊ शकते पण हा जर सपोर्ट ब्रेक झाला तर इथे सेलिंगचा प्रेशर वाढणार सेलिंग वाढणार या ठिकाणी मग तुम्हाला इमिजिएट टार्गेट या ठिकाणी मिळू शकतं एकोणावीस हजार सहाशे ही लेवल असणार आहे सपोर्ट ह्या लेवलपर्यंतचा टार्गेट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं आणि हे लेवल जर नंतर ब्रेक होत गेली तर मार्केट म्हणजे एक प्रकारे पॉज घेऊन पुन्हा आपल्या ट्रेनला कंटिन्यू करू शकतं जे चार पाच दिवसांपासून सिलिंग येत होती मार्केटने इथे दोन दिवस पॉज घेतला ते आपल्या ट्रेनला इथे कंटिन्यू करू शकतं मग ठीक आहे इथे सिलिंग वाढू शकते सिलिंग वाढू शकते आणि मार्केट एकोणावीस हजार पर्यंत जाऊ शकतं मग हा नंतरचा असणार मार्केटसाठी सपोर्ट एक सायकोलॉजिकल सपोर्ट असणार एकोणवीस हजार पाचशेचा तर ही लेवल लक्षात ठेवायची या लेवलच्या खाली काही प्राजेक्शन बघायला मिळत असेल तरच आपण जाणार कुठशाईडला आणि गॅपडाऊनच्या सिनरिओमध्ये पण सेम असणार जर निपटी गॅपडाऊन ओपन होत असेल म्हणजे एकोणावीस हजार सहाशेच्या आसपास ओपन होत असेल आणि त्या लेवलला ब्रेक करत असेल एकोणवीस हजार सहाशेच्या लेवलला तर कंटिन्यू सेलिंग मार्केटमध्ये येणार आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजेच मार्केटमध्ये लोअर लोजचं फॉर्मेशन कंटिन्यू होत जाणार लोअर लोज मार्केटमध्ये बनत जाणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि जेव्हा पण ट्रेड घ्याल स्टॉपला वापर नेहमी करत चाला मी नेहमी तुम्हाला सांगत असतो मनात कधी लॉस पकडायचा नसतो मार्केट कोणत्याही साईडला जाऊ शकतं तुम्हाला मार्केट साईड वेज दिसतंय तुमचा व्यू असेल की मार्केट खाली जाणार पण ते खाली न जाता ते दे ब्रेकआउट देऊन वरती जा। जाऊ शकतं मग तुम्ही जर लॉस लावले नसेल तर तुम्हाला खूप मोठे नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे प्रत्येकाने जेव्हा पण आपण ट्रेड एक्झिक्यूट करत असतो स्टॉपला वापर नेहमी केला पाहिजे स्टॉप लॉस ऑर्डर नेहमी आपण लावली पाहिजे आपली रिस्क असते त्या रिस्कला पहिले आपण डिसाईड केलं पाहिजे की मी या ट्रेडमध्ये किती रिस्क घेऊ शकतो काही लेवल असतात स्टॉप लॉसचे काही पॉईंट असतात ते पॉईंट आपण बघितले पाहिजे आणि त्यानुसार लॉसचा वापर आपण केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला लॉस जरी झाला तर कसा होणार तो छोटा जास्त होणार नाही तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे लॉसचा वापर नेहमी करायचा तर निफ्टीमध्ये आता तुम्हाला महत्त्वाचे लेव्हल या ठिकाणी समजलेले असतील ले कोणत्या लेवलला आपण बाय केलं पाहिजे आणि कोणत्या लेवलला आपण सेल केलं पाहिजे लेवल सेम असणार कारण की मार्केट आजच्या दिवशी पण होतं रेंज बाउंड आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत चाला व्हिडिओला कॉमेंट पण करत चाला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जेणेकरून आपले मराठी बंध असतील त्यांना पण या व्हिडिओचा नक्की फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद